नमस्ते. श्री भगवानांची शिकवण बघूया. कृती ही माणसाची अभिव्यक्ती आहे, तर क्रिया हे स्वतःपासून पलायन आहे. मी सविता गुलबर्गा येथे राहते. एका कंपनीत 2 वर्ष काम केल्यानंतर माझ्या मुलाला दुसऱ्या कंपनीत नोकरीचा प्रयत्न करण्यासाठी पुरेसे मूलभूत ज्ञान व अनुभव मिळाला होता. चांगला विकास, नवीन संधी व वेतनवाढ हे त्याचे उद्दिष्ट होते. या काळात 3 दिवसाच्या भगवत साक्षात्कार प्रक्रियेत मी भाग घेतला व त्याच्यासाठी प्रार्थना केली. माझ्या मुलाने मला फोन करून सांगितले की त्याला गेल्या 15 दिवसापासून नोकरीचे खूप सारे प्रस्ताव येत होते. त्याच्या एकूणच करिअरचा विकास होईल अशी कंपनी त्याने निवडली. इतक्या लवकर आमच्या प्रार्थनेचे उत्तर दिल्याबद्दल कल्कींना हार्दिक कृतज्ञता. हा दुसरा चमत्कार. मी लक्ष्मी रामनजी नेयुलू हिंदूपूर उपुडीपल्ली येथे राहते. एका शुक्रवारी आमच्या घरी पादुका अभिषेक करून मिठाईचा नैवेद्य ठेवून आम्ही भगवत साक्षात्कार पूजा केली. प्रक्रियेनंतर आम्ही देवघरातून बाहेर आलो. आम्ही जेव्हा परत आलो तेव्हा मिठाईवर 2 बोटांचे ठसे होते आणि आम्ही ठेवलेली मिठाई कल्कींनी खाल्ली होती. अशा अद्भुत चमत्कारासाठी व आमच्या घरातील तुमच्या दिव्य उपस्थितीसाठी खूप धन्यवाद. आम्ही तुमच्या चरणी सदैव आहोत. हा तिसरा चमत्कार. मी मीरा राजगोपाल त्रिशूर येथे राहते. भगवत साक्षात्कार प्रक्रियेत माझ्या डोळ्याची वेदना अद्भुतरित्या गायब झाली. मी पूर्णतः आनंद अनुभवत आहे. पादप्रणाम कल्की.